नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं नारीशक्तीमध्ये आणि आज मी अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे एक सेमिनार अटेंड केलेला त्यामध्ये स्पेशली तो वुमेनसाठीचा सेमिनार होता आणि त्यामध्ये त्याम एक स्पिरिच्युअल गुरु होत्या त्यानंतर एक सो सोशल ज्या लेडीजचे प्रॉब्लेम्स सांभाळतात त्या सोशल वर्कर होत्या एक गायनेकोलॉजिस्ट होत्या अशा पाच सहा प्रकारच्या वूमेन त्या टीममध्ये होत्या आणि महिला क्वेश्चन करत होत्या आणि त्या आन्सर देत होत्या शूटिंग अलाउड नव्हतं त्यामुळे मी केले नाही पण त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आहेत मी बेसिकली खूप जास्त विश्वास करत नाही या सर्व गोष्टींवरती म्हणजे ज्या जुन्या रूढी परंपरा आहेत अशा याच्यांवरती पण दोन तीन गोष्टी ज्या मला पटल्यात अँड आय फील की आय शूड हॅव शेअर दिस थिंग्स विथ यू ऑल है ना सो तुम्हा सर्वांना पण काय वाटतं ते पण सांगाल मी आता गोष्टी तुमच्याशी शेअर केल्यानंतर तर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की त्यांचं ज्या स्पिरिच्युअल गुरु आहे ज्या गायनोकोलॉजिस्ट होत्या त्यांनी नॉर्मली जे आपण ज्या प्रकारे समजवतो त्या प्रकारे समजून सांगितलं आहे त्यानंतर ज्या बोलतात ना स्पिरिच्युअल गुरु होत्या त्यांचे ॲन्सर्स जरा डिफरंट होते आणि त्यात थोडं मला ते ॲन्सर्स वेगळे वाटलेत म्हणून मला वाटलं की तुमच्या सर्वांसोबत ह्या गोष्टी शेअर कराव्यात तर त्यांचं म्हणणं हे होतं की ते पिरियड येतो तेव्हा एक महिला तिच्या बॉडीमध्ये इतकी म्हणजे पिरियड जो आहे हा ट्वेंटी एट डेजचा आहे आणि ह्या ट्वेंटी एट डेजमध्ये म्हणजे जर जो मी मूनची सायकल बघितली चंद्राची सायकल पाहिली तर चंद्र जो आहे तो ट्वेंटी एट डेजचा सा त्याची सायकल असते बरोबर आहे तर त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही अल्टिमेटली बघाल ना तर अमावस्येच्या जवळपास म्हणजे फोर्टीन डेज फोर्टीन टू फो फोर्टीन आणि फोर्टीन असं मिळून ट्वेंटी एट डेजचा सायकल असतं ट्वेंटी एट डेजची मूनची तशीच वुमेनची पण सायकल आहे ट्वेंटी एट डेजची तर अल्टिमेटली ज्यांचं हेल्थी बोलतात ना पिरियडचं सिस्टीम असतं बॉडीचं तर त्यांचं मेन्स्टुरेशन जवळपास अमावस्येच्या एक दोन दिवस मागे किंवा पुढेच होतं ज्यांचं हेल्थी मेनस्ट्रुएशन पिरियड सायकल असतं असं त्यांचं म्हणणं आहे आणि हे जे मी तुम्हाला सांगते हे जे त्यांनी त्यांनी ज्या ज्यांना स्पिरिच्युअल अवेकनिंग आहे त्यांनी सांगितलेलं सांगते मी आणि त्यांचं हे पण जसं गायनेकोलॉजिस्ट आहेत तिथे तिथे होत्या त्या एक्सप्लेन करून सांगत होत्या की कशा पद्धतीने हार्मोनल चेंजेस होतात हे ते इतर सर्व गोष्टी त्या आपण बऱ्याच ठिकाणी ऐकतो पण हे नॉलेज मला थोडं वेगळं वाटलं आणि मला वाटलं तुम्हा सर्वांसोबत शेअर करावं आणि मग त्यांनी त्यात सांगितलं की जेव्हा म्हणजे पिरियड येतो आपल्याला तर पोटात क्रॅम्स येतात दुखतं तर त्या बोलतात की तेव्हा तुमच्या बॉडीमध्ये इतकी जास्त एनर्जी असते ना आणि ती ॲज अ ह्युमन म्हणून आपण टॉलरेट नाही करू शकत आणि त्यामुळे तुम्हाला इतकं ती एनर्जी ना बॉडीमध्ये अशी इतकी जास्त प्रमाणात असते तर आपण खूप हाय एनर्जीच्या प्रोसेसमध्ये असतो तेव्हा म्हणजे डिस्ट्रक्शन जसं पाहिलं तर उन्हाळा पावसाळा हिवाळा आणि ऋतू बहर यायचा जेव्हा काळ जरी आपण पाहिला तर पहिले पत पानं झडतात आणि मग नवीन पालवी फुटते तर जी पानं झडायची प्रोसेस आहे त्यांचं म्हणणं असं की अमावस्याची तीच प्रोसेस असते अमावस्या म्हणजे आ, नवीन ग्रोथ आता सुरू होणार म्हणजे नवीन चंद्र हळूहळू हळूहळू कला घेणार तर ही एक म्हणजे इन जनरल त्यांनी एक गोष्ट सांगितली की जसं डिस्ट्रक्शनची प्रोसेस असते एखादी एखादी जसं पानं का झडतात तर पानं झडताना आपल्या वाटतं अरे यार पानं झडत आहेत बट इट्स अ नॅचरल थिंग की पानं झडतायत तर नवीन पानं येणार नवीन पालवी फुटणार त्यासाठी जे जुनं झाड जु जुनी पा पानं आहेत ती झडतात बरोबर आहे तर ही एक ग्रोथची प्रोसेस आहे आणि जेव्हा तुम्ही ह्या फेजमध्ये असता की आता म्हणजे त्यांचं म्हणणं असतं आहे की प्रत्येक जी हेल्दी पिरियडची जी सायकल आहे ती अशी की फोर्टीन टू फोर्टीन म्हणजे फोर्टीन डेज फोर्टीन टू फोर्टीन ट्वेंटी एट बरोबर आहे तर चौदा दिवसांच्यामध्ये ज्या म्हणजे चौदा दिवसानंतर दिवसान ज्यांना पिरियड येतो प्रॉपर ट्वेंटी एट डेजची सायकल ज्यांची असते तर मग जर हेल्दी पिरियड असेल तर अमावस्याच्या दोन तीन दिवस पहिले म्हणजे पहिले जेव्हा कॅलेंडर वगैरे नव्हते तर असं सम समजलं जायचं की अमावस्याच्या दोन तीन दिवस पहिले पिरियड येणार असं महिला त्या काळी समजायच्यात असं त्यांनी सांगितलं त्यानंतर त्यांनी सांगितलं की ही ना एक प्रोसेस आहे की एखाद्या झाडाला पालवे फुटायची असेल तर पहिले त्याचे पानं झडायला लागतात ही एक एक डिस् डिस्ट्रक्शन ही एक प्रोसेस असते न्यू बिगिनिंगची सो so, आणि त्यावेळेस त्यावेळेत एक जी महिला आहे ती इतकी जास्त म्हणजे पावरफुल असते तिच्यात इतकी एनर्जी असते आणि ती ती एनर्जी सांभाळू शकत नाही आणि तिला मग ते कसं होतं आणि तिला वाटतं की हे त्रास होतं ह्या पेन आपल्याला पेन फील आहे ह्या त्रास फील होतो आहे आणि ती पेन किलर घेते म्हणजे तिला ती, ती एनर्जी फील तिची बॉडी ती कॅरी नाही करू शकत ती एनर्जी आणि म्हणतात ती एवढी हाय एनर्जीमध्ये असते त्या काळात आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी सांगितलं की जेव्हा वुमेन प्रेग्नेंट असते तेव्हा पण ती खूप हाय एनर्जीमध्ये असते आणि ज ते ह्या पिरियडमध्ये तुम्ही जर काही मॅनिफेस्ट केलं म्हणजे आपण काही विश मागितली तर ती पूर्ण होते अँड uh, मला असं वाटतं की आपण सर्वांनी एकदा हे ट्राय करून पाहायला पाहिजे की ह्या पिरियडमध्ये एखादी विश जी की कोणाचं चांगलं व्हावं किंवा आपलं चांगलं व्हावं याकरिता असेल तर नक्कीच आपण तशा प्रकारची विश मागायला हवी कारण दुसऱ्याचं वाईट व्हायची विश मागितली तर आपलंच वाईट होतं आणि हे प्रूव्हन आहे त्यामुळे जर कोणाचं काय करा कोणाला काही करायचंच आहे तर चांगलं करायचं नाहीतर नाही करायचं तर प्रोसेसबद्दल सांगत होती मी या की आ, मग त्या असं क्वेश्चनिंग्स चालू होते क्रॉस क्वेश्चनिंग्स आणि मग त्यामध्ये त्यांनी हे सांगितलं की जे जेव्हा जेव्हा पिरियड येतो तुम्हाला तेव्हा तुमची बॉडी एक नवीन तुमच्यासारखा तुमच्या मिस्टरांसारखा तुमच्या सासऱ्यांसारखा तुमच्यासारखा तुमच्या सासूसारखा किंवा तुमच्या आईवडिलांसारखा एक ह्युमन बिईंग बनवायच्या प्रोसेसमध्ये असतो आणि एक असा वेळ येतो की त्याला काही ते जसं की त्याला जर योग्य वेळ काळ मिळा मिळाला नाही तर मग ते डिस्ट्रक्ट डिस्ट्रक्ट होतं ठीक आहे मग ते डिस्ट्रक्ट होतं जसं की मून आहे तर तो मून जेव्हा पौर्णिमा असते तेव्हा तो त्याच्या ते पूर्ण सुंदर रूपात असतो खूप सुंदर दिसत असतो लोकांना अट्रॅक्ट करत असतं हा आहे फुल फेज याच्यात म्हणजे इट्स अवुलेशन प्रोसेस यु नो इट्स बोलतात ना की पिरियड आल्यावर फोर्टीन डेजमध्ये जर फोर्टीन डेजनंतर जर तुम्ही कन्सिव्ह केलं तर कन्स्यूव्ह व्हायचे चान्सेस जास्त चांगले असतात तर त्याचा मिनिंग हा आहे की हा पौर्णिमेमध्ये तुमचे कन्सिव्हिंगचे चान्सेस फार जास्त असतात देन अमावस्याच्या जवळपास तुमचे पिरियडचे चान्सेस जास्त चांगले असतात आणि ह्याच प्रकारे आ, तर मग त्यांनी हेच सांगितलं की वुमनमध्ये एवढी पावर असते त्यावेळेत ती एवढ्या हाय एनर्जीत असते तर त्या काळी हे बऱ्याच लोकांना माहिती होतं की ती खूप हाय एनर्जीमध्ये असते म्हणून तिला कोणत्या मंदिरात पण जाऊ नये द्यायचे कारण की तिची एनर्जी आणि मंदिरातली एनर्जी ही एकमेकांशी म्हणजे हे होऊन डिस्टर्ब होऊ शकते तर तुम्हाला हेच सांगायचं होतं की जेव्हा ती कोणती पण वुमन पिरियडमध्ये असते तेव्हा ती स्पिरिच्यु स्पिरिच्युअली स्वतःला अवेकन करू शकण्याची तिच्यात पावर त्यावेळेस जास्त असते आणि ती बोलतात ना आपण ती निगेटिव्ह हे मोडमध्ये याच्यासाठी जाते असं त्यांचं म्हणणं होतं कारण की ती आ, निगे म्हणजे तिच्या बॉडीमध्ये एवढी जास्त एनर्जी असते आणि तिला ते कळत नसतं काय होतं आहे काय नाही होतं हे तर मग ती फाईट करायला लागते त्या एनर्जीशी कारण जिथे जिथे नाही होत तिथे मग ते ब्रेकडाऊन व्हायला सुरुवात होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला एक गोष्ट कळत नाही की जेव्हा तुम्ही म म्हणता की मंदिरात प्रवेश नाही करायचा तर त्यांचं म्हणणं हे होतं की एन एनर्जी वुमेनची खूप ती हाय एनर्जीमध्ये असते तर तिथे दोन हाय एनर्जी क्लॅशेस व्हायची संभावना असते पण जर आपण जुन्या काळातल्या लोकांचं म्हणणं पाहिलं तर ते बोलतात की मंदिरात प्रवेश नाही करायचा अपवित्र असतं इनडायरेक्टली दुसरी गोष्ट म्हणजे अशी की जर बॉडीमधून शुद्ध रक्त इम निघतंय बाहेर तर ते बाहेर निघतं आहे ना जर ते त्याच्या पहिल्या चौदा चौदा दिवस ते रक्त ती पोटात कॅरी करून असते तेव्हा ती प्युअर असते आणि जेव्हा ते बाहेर निघत असतं तेव्हा ती इम्प्युअर असते डोंट नो द लॉजिक बिहाइंड दिस देन दुसरी आणखी एक गोष्ट म्हणजे अशी वाटली की दे देईड की यू कॅन डू मॅनिफेस्टेशन विथ विथ दिस एनर्जी यू कॅन डू स्टडी विथ दिस एनर्जी म्हणजे तुम्ही तुमच्या ते पोटात आहे तिथून लक्ष डायवर्ट करून अशा एखाद्या गोष्टीत कॉन्सन्ट्रेशन कराल ना तर ती तुमची गोष्ट खूप चांगल्या पद्धतीने घडेल म्हणजे जसं की अभ्यास म्हणा किंवा काही तर ह्यातली मला चंद्राची गोष्ट थोडी पटली की चौदा चौदा फेसचा मूनचा सायकल असतो तसाच वुमेनचा आपण चौदा डेजचा चौदा डेजचा सायकल असतो एटी ट्वेंटी एट डेजचा सायकल असतो आणि मधात तिला ती खूप जास्त फर्टाईल असते फोर्टीन डेजमध्ये अगदी चंद्रासारखंच आहे की चंद्र पौर्णिमेला फार जास्त सुंदर दिसतो खूप अट्रॅक्टिव्ह असतो आणि चौदा दिवसानंतर हळूहळू हळूहळू तो अमावस्येला स्वतःला लपवतो मग त्याला खूप त्रास होत असतो त्या दिवशी आणि खूप पेनमध्ये असतो तो आणि स्वतःला त्याला कोणालाच बाहेर तोंड दाखवायची इच्छा नसते असं वाटत असतं कुठेतरी लपून जावं आणि स्वतःला झाकून टाकावं तसंच लेडीजला वाटत असतं पिरियडच्या वेळेस स्पेशली मुलींना ज्यांना जस्ट स्टार्ट झालेलं असतं पिरियड सो सो सातो की एक बात की पेन आहे त्रास आहे सर्व आहे यामध्ये चांगली गोष्ट ही की यू कॅन डू मॅनिफेस्टेशन सो जर आपण पॉझिटिवली पाहायचा प्रयत्न केला तर ही एक चांगली गोष्ट पण आहे तर मी देखील ट्राय करील ह्या वे की खरंच मॅनिफेस्टेशन केलं खूप पॉझिटिवली सो uh, so, त्यांनी साईन सांगितलं की uh, तुमच्या जनरली तुम्ही असं खूप हेवीनं खाता थोडं कमी खा आणि जस्ट रिलॅक्समध्ये झोपूनसुद्धा तुम्ही हे करू शकता की मॅनिफेस्टेशन Uh, किंवा मेडिटेशन uh, अगदी बॉडी रिलॅक्समध्ये झोपून तुमच्या पायांपासून स्टार्ट करा तुमच्या पायांवर हलकीशी एक टिंगलिंग सन्सेशन येईल आणि त्या सेन्सेशनद्वारे तुम्ही हळूहळू हळूहळू मेडिटेशनच्या uh, प्रोसेसमध्ये जाऊ शकता जर तुम्हाला स्पिरिच्युअली uh, मेडिटेशनमध्ये वगैरे इंटरेस्ट आहे सो बेटर टू स्टार्ट यो मेडिटेशन विथ दिस ह्या दिवसांपासून तुम्ही स्टार्ट करा तुमचं मेडिटेशन आणि काय तुम्हाला काय एक्सपिरियन्स येतो ते नक्कीच शेअर करा माझ्या कमेंट सेक्शनमध्ये माहिती थोडी इंटरेस्टिंग वाटली मला कारण चंद्र अमावस्या त्यानंतर पृथ्वीचे जे बोलतात ना बहर येतो झाडांना तर पहिले पानं गळतात आणि मग या सर्व गोष्टी एकमेकांशी कुठेतरी लिंक आहेत आणि दुसरं म्हणजे बोलू आपण अंधविश्वास आहे वगैरे वगैरे तर येस आम, मी फार नास्तिक पर्सन आहे तसं तर, तर। बट लॉजिकली बघितलं तर चंद्रामुळे भरती ओटी हो येते आणि आणि आपण पाहिलेले आहे की आ, पहिले का व्हायचं माहिती आहे का लोक चंद्राच्या म्हणा म्हणजे चंद्राच्या खाली म्हणजे चंद्राची लाईट्स जिथे येईल तिथे खाली झोपायचे आहेत पहिलेच्या काळातले लोक किंवा बोलतात ना जमिनीला स्पर्श झाला पाहिजे अशा ठिकाणी झोपायचे बरेच लोक बोलतात की मेडिटेशनसाठी तुमचा स्पर्श जमिनीला असणं आवश्यक आहे तेव्हाच तुम्हाला ती एक अवेकनिंगची बोलतात ना मेडिटेशनची प्रोसेस तुमची सफल होऊ शकते म्हणजे नेचरशी कुठेतरी तुम्ही ट्यून पाहिजे पण आपण ते ते पण सांगतात की जसं की बऱ्याच ज्या ब्युटी थेरपीज आहेत त्यामध्ये चंद्राच्या लाईटाला खूप महत्त्व दिलेलं आहे चंद्र शीतलता चंद्र म्हणजे सौंदर्य चंद्र म्हणजे शीतलता आणि चंद्राचं कुठेतरी एक नातं आहे स्त्रीशी असं म्हणतात चंद्राला जी बोलतात ना लाईट मिळतो तो चंद्र सूर्याकडूनच घेतो बिहाइंड दिस सा, म्हणजे सायन्सच्या याच्यानं दृष्टिकोनातून पाहिलं तर पण चंद्राला उपमा दिली गेली आहे एका म्हणजे शीतलता सौम्यता चंद्रात जे गुण आहेत ते बोलतात एका वुमेनमध्ये पाहिजेत आणि पहिलेच्या काळी बोलतात की बऱ्याच पहिले लेडीजला हार्मोनल चेंजेसचे इश्यू नव्हते कारण त्या चंद्राचे किरणं स्वतःवर घ्यायचेत तर प्रॉबेबली असेलसुद्धा म्हणजे मी याला अग्रीही करत नाही आणि अपोजही करत नाही कारण बऱ्याच गोष्टी निसर्गाच्या हातात असतात तर पहिले ही थिंग तर अगदी योग्यच आहे की पहिलेच्या काळातल्या महिलांना हार्मोनल चेंजेस थायरॉइड वगैरे हे प्रमाण नव्हतं जी जेव्हा जिथे आज जर आपण पाहिलं तर बऱ्याच मुलींना सिस्टचा त्रास आहे पी सीओडीचा त्रास आहे म्हणजे अगदी दहामधून पाच मुलींना पी सीओडीचा त्रास आहे आत्ताच्या काळात तर कन्सिव करायला लेडीजला खूप त्रास जातो तर ह्या सर्व गोष्टी आहेतच तर ही पण एक थिंग होती की निसर्गाशी तुम्ही तुमचं सा आ, हे कसं साधताय किंवा आपण म्हणतो की सूर्याची किरणं घेतली पाहिजे तर सूर्याची किरणंमध्ये ड जीवनसत्व असतं तर ते घेणं शरीरासाठी अगदी योग्य असतं बरेच औषधं जे आयुर्वेदिक औषध आहेत त्यात पुरुषांसाठी जे औषधं बनवतात त्यात सूर्याची किरणं ते मुद्दाम पाडतात आणि त्यांचं म्हणणं असं असतं की सूर्याची किरणं ही चांगली असतात हेल्थी असतात तसंच महिलांसाठी चंद्राची किरणं फार हेल्दी असतात आणि बऱ्याच महिलांना ज्यांना थायरॉईडचा प्रॉब्लेम असेल ज्यांना हार्मोनल चेंजेसचे खूप इशू असतील त्यांनी चंद्राची किरणं थोड्या वेळ तरी स्वतःवर घ्यावीत असं ह्या स्पिरिच्युअल मॅमचं म्हणणं होतं आणि मला असं वाटतं जर तुमच्यापैकी कुणाला पण जर थायरॉईडचा इश्यू असेल तर हे औषध पाणी तर आपण करतोच साय सायंटिफिकली बट जर मला काय वाटतं की जर कुणी आपल्याला सांगितलं आहे की तुम्ही हे करा आणि त्याच्यात तुमचा लॉस तर काहीच नाही चंद्राची किरणं जर आपण थोडा टाईम स्पेंड केला त्याच्यात लॉस तर काहीच नाही आहे आपला बट जर जर ते खरं असेल मी हे नाही म्हणत आहे की ते खरं आहे बट जर ते खरं असेल तर ते त्याचा फायदा जो आहे तो तुम्हालाच होणार बरोबर आहे तर हे आजचं एक नॉलेज होतं जे मी तुमच्या सर्वांसोबत शेअर केलं कसं वाटलं नक्कीच सांगा कमेंट्समध्ये हे सर्व खरं आहे की खोटं आहे देन तुमचे काय थॉट्स आहेत यावरती ते देखील शेअर करायला विसरू नका थँक्यू सो मच पाहिल्याबद्दल